स्वागत आहे आपल्या सविताज किचनमध्ये आणि आपण आज बघणार आहोत गावरान चवीचा सांडगा। तर चला ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। आपण इथे घेतलेले आहेत एक वाटी साठवणीचे सांडगे आणि सांडग्याच्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा मीठ, एक लसणाचा गड्डा, अर्धा चमचा जिरं, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सात आठ कढीपत्त्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर। तर ही कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपण जेवढा सांडगा घेतलेला आहे त्याच्या डबल आपण इथे कांदा घेतलेला आहे, दोन टोमॅटो घेतलेले आहेत अगदी बारीक कापून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे गरजेप्रमाणे तेल, कांदा, लसूण मसाला, हळद आणि हिंग। आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे तेल टाकायचं आहे। आता तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सांडगे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे सांडगे तळल्यानंतर सांडग्याला चव अगदी छान येते, खमंग सांडगे बनतात। आणि सांडगे रस्सा भाजी वगैरे करायची असेल तर सांडगे रश्श्यामध्ये विरघळत पण नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला सांडगे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। गॅस थोडा बारीकच ठेवायचा म्हणजे सांडगे आतपर्यंत तळले जातील। सांडगे तळतानाच अगदी सांडग्याचा खमंग सुगंध येतोय। तर सांडगे तळून झालेले आहेत, आपण आता ह्याला काढून घेऊया। ह्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा हिंग, कढीपत्ता आणि हा कांदा। आता कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे, अगदी एखाद मिनिट ह्याला परतून घ्यायचा आणि नंतर आपण हा कुटून घेतलेला हिरवा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे। मिरची, जिरं, कोथिंबीर, मीठ, लसूण आणि ह्याला पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपण ह्याला फोडणीमध्ये घातला असतं तर कांदा परतेपर्यंत हा मसाला आपला जळून गेला असता, त्याच्यामुळे कोणत्याही भाजीला अगदी फोडणी परफेक्ट बसली तर ती भाजी खूप छान बनते। ह्याला पण आपण 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता कांदा बऱ्यापैकी पारदर्शक झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर अगदी घाटी मसाला वापरला तरी चालेल। आणि ह्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोणतेही मसाले तुम्ही तेलामध्ये टाकले तर त्या भाजीला थोडासा काळपट कलर येतो, तसेच चवही थोडीशी बदलते, त्याच्यामुळे मसाला बऱ्यापैकी परतत आल्यानंतर तुम्ही हळद आणि लाल तिखट टाका, भाजीला कलरही अगदी परफेक्ट येतो आणि चवही भाजीला छान लागते। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो, हा मसाला अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर ह्याच्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिट आपण मसाला शिजवून घ्यायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे, मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये हे सांडगे टाकायचे आहेत। आणि 2 चमचे आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
आपण इथे एक वाटी सांडगे घेतलेले आहेत, त्याला आपण दोन वाट्या इथं पाणी टाकणार आहोत। आणि याच्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट आपण सांडग्यांना शिजवून घेणार आहोत। आपण आता चेक करूया, मस्त सुगंध येत आहे, सांडगा आपला तयार झालेला आहे। आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। सांडग्याची भाजी आपली बनून तयार झालेली आहे। आता वरून थोडीशी आपण ह्याच्यावरती कोथिंबीर पेरायची आहे। आता ही भाजी कशी खायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण घेतलेली आहे गरम गरम ज्वारीची भाकरी, त्याला असं तूप छान लावून घ्यायचं आहे। तूप लावलेल्या गरम गरम भाकरीवरती अशी सांडग्याची भाजी। दोन हिरव्या मिरच्या आणि सोबत थोडासा कांदा। बघा आपण सूक सूक म्हणतो, सूक कशात आहे, तर ह्या भाकरीचा एक घास तोंडात पडेल तेव्हा त्या सुखाची अनुभूती तुम्हाला इथंच होणार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा, इतरांना शेअर करा, लाईक करा। ज्यांनी सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।